शिवडी नावाशेवा सीलिंग अर्थात अटल सेतू देशातील सर्वात मोठा सागरी सेतू ज्यामुळे नवी मुंबई ही मुंबईपासून अवघ्या वीस मिनिटांच्या अंतरावर आली समुद्राच्या लाटांना आव्हान देत उभारण्यात आलेला हा महाकाय पूल देशासाठी एक इंजिनिअरिंग मार्वल ठरला देशातील पायाभूत सुविधांच्या शिरपेचा अटल सेतून मानाचा तुरा खोला पण याच अटल सेतूवरती भेगा पडल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या हजारो कोटी खर्चून बांधलेल्या पुलावर अशा भेगा पडणं म्हणजे गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे त्यामुळे याची सध्या जास्त चर्चा होते पण खरंच अटल सेतूला भेगा पडल्यात का पडल्यात तर नेमका कुठे आणि प्रशासनाचं काय म्हणणं आहे हे सगळं पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मोरेश्वर आणि तुम्ही पाहताय लोकमत मुंबई रस्त्यावर तीन ते चार मीटर लांबीची सरळ भेग आणि पुढे चालत गेलं की तशाच छोट्या मोठ्या भेगा पडल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला ज्याचं कॅप्शन होतं पाच महिन्यांपूर्वी उद्घाटन करण्यात आलेला अटल सेतूची ही परिस्थिती देशातील सर्वात मोठा सागरी सेतू जो बांधण्यासाठी खर्च किती झालाय तर जवळपास सतरा हजार आठशे चाळीस कोटी रुपये आणि वेळ किती लागला तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्या दिवशी भूमिपूजन झालं तेव्हापासूनचा कालावधी पकडायचा झाला तर जवळपास सात वर्ष बरं अटल सेतू भारतातील सर्वाधिक लांबीचा समुद्री पूल तर आहेच पण तो जगात सर्वाधिक लांबीच्या सागरी पुलांच्या यादीत बाराव्या स्थानी आहे मग अशा भव्य पुलावरती भेगा पडल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल नाही झाला तर नवलच अगदी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही पाहणी केली आणि काही प्रश्न उपस्थित केले ते म्हणाले प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीनच महिन्यांपूर्वी लोकार्पण झालेल्या अटल सेतू पुलास भेगा पडल्याची बाब अतिशय चिंताजनक आहे मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय बिहारमध्ये नवनिर्मित पूल कोसळल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतही हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानं सरकारच्या कामावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत काँग्रेस पक्षाच्या आंदोलनाचा भाग म्हणून सरकारचा भ्रष्ट कारभार उघड करण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांसोबत आणि पुलाची पाहणी केली सदर बाब अत्यंत गंभीर असून आदरणीय उच्च न्यायालयानं याची सुमोटो दखल घेऊन चौकशी करावी अशी आमची मागणी आहे इतकंच नाही तर काँग्रेस पक्षाच्या एक्स हँडलवरूनही अटल सेतूला भेगा पडल्याचा दावा केला गेला आणि भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या ट्विटला रिप्लाय देत सर्व आरोप फेटाळून लावले अटल सेतूवर कोणतीही भेक पडलेली नाही आणि अटल सेतूला कोणता धोकाही नाही जो फोटो व्हिडिओ दाखवण्यात येतोय तो अटल सेतूला जोडणाऱ्या पुलाचा म्हणजेच अप्रोच रोडचा असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय काँग्रेसकडून खोटा प्रचार केला जात असून त्याचा गैरफायदा घेण्याचा मनसुबा जाखला आहे असंही फडणवीस म्हणाले आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच ज्या ठिकाणी तडे गेले ते काम ज्यांच्या देखरेखीखाली झालं होतं ते अटल सेतूच्या पॅकेज फोरचे स्ट्राबॅक कंपनीचे प्रकल्प अधिकारी कैलास गणात्रा यांनी घटनेचा खुलासाच केला अटल सेतूला तडे गेल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत अटल सेतूला नव्हे तर उलवे येथून अटल सेतूवर येण्यासाठी जो सर्व्हिस रोड आहे त्याला हे तडे गेलेले आहेत ही खाडीची जमीन आहे यामुळे पावसानं माती खसते हा रस्ता कोस्टल रोड न बनवल्यानं शेवटच्या क्षणाला बनवला गेला होता हे छोटे क्रॅक आहेत ते उद्यापर्यंत भरले जातील वाहतुकीला कोणताही धोका नाही असं गणात्रा यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट केलं घटनास्थळावरती सद्यस्थिती काय गणात्रा यांनी सांगितल्याप्रमाणे घटनास्थळी तातडीनं कामही सुरू करण्यात आलं आणि तडे भरले गेले त्याचा व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला जिथं हे काम सुरू आहे तो अटल सेतूचा मुख्य भाग नसून अप्रोच रोड असल्याचं स्पष्ट दिसतं आता या रस्त्यावरच्या सर्व भेगा पूर्णपणे भरल्या गेल्या आहेत चिंतेचं कोणतंही कारण नाही प्रवाशांनी अजिबात घाबरू नये असंही एम एम आर डी कडून स्पष्ट करण्यात आलंय त्यामुळे मुख्य सेतूवरील रस्त्याला कोणताही धोका नाही हे आता स्पष्ट झालंय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की मत मांडा आणि लोकमत मुंबईला फॉलो करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद